सो आता डॉक्टर हे आता ऑलमोस्ट आम्ही म्हटलं की एक एस्टाब्लिश झाले डायग्नोसीस किंवा हे अमके असा फ्रॉम द हिस्ट्री किंवा युअर इन्व्हस्टिगेशन दन हाव यू गो हेड म्हणजे मॅनेजमेंट लाईन ऑफ मॅनेजमेंट कसे असे कारण हातून दोन्ही एक्यूट असा क्रॉनीक असा व्हायरल असा बॅक्टेरियल असा सुपर इम्पोज बॅक्टेरियल असा सो हाव यू तुम्ही हा कसे हाव यू गो हेड विथ दीस मॅनेजमेंट ऑफ दिस व्हायरल असल्या जे जनरली आम्ही सपोर्टिव्ह देतात नाक नकां ड्रॉप्स घालपचे नक डिकंजेसचे स्वेलिंग असं ते ओपन करपाचे दोन मेन आमचे एम्स असतात दोन मेन हेतू असतात एक तर कंजेशन असा ते ओपन करपाचे आणि सिक्रिशन्स असा ते ड्रेन जवळपास जे दाट असा ते पातळ करून ड्रेन जाते सो हेच हे कन्झर्वेटीव मॅनेजमेंट करून जायना जाल्यार आम्ही अँटीबायोटिक्स देतात जे टॅबलेट फॉर्मान असं ततून जे कोर्स ऑफ डिजीज असतात ते मध्ये कमी जातात प्लस वी गिव सम मेडिसिन्स व्हिच विल थिन आउट द सिक्रीशन म्हणजे असले जे न्यूकोलाइटिक म्हणतात आम्ही तका म्हणजे दाट सिक्रीशन्स पातळ करपाचे आम्ही म्हणजे थंडी जर झाली पातळ दपाय म्हणून डाट हय म्हणजे इट इज समथिंग प्लस स्टीम इनहेलेशन करप वाफ घे वाफ घे आणि नाक धुवप हे आम्ही एनकरेज करतात अच्छा आता नाक धुवप मातशे तुम्ही आमकां सांगा आमच्या पद्दतीन नाक धुवप म्हणजे भायर सुद्धा धुवपा भितर <laughs> मातशे ट्रिकी जॉब असते मातशे आमकां तुमी एक्सप्लेन करूंक शकतले सो so, पयलींच्या काळान लोक नेती योगा करताले जलनेती नेती म्हणटाले म्हणल्यार नाक भितरल्यान धुताले ते आतांच्या काळान लोक विसरून गेला बट इट इज वेरी इम्पॉर्टंट आनी स्पेशली जेन्ना थंडी जाल्ली आसता तेन्ना हे धु धुवपाचें प्रकरण खूब उपयोगी पडटा पडटा इवन एलर्जीक पेशंट्सां खातीर खूब उपयोगी पडटा पहिली येताले नेती पॉट म्हणून येताले ते mm. अल्लादिन चिराग कसं पॉट असतालो तातून उदक सॉल्ट वॉटर घालप असं आणि एका सायडीच्यान सोडून दुसऱ्या साडीच्या काढप असता mm. mm. आजकाल स्पेशलाइज्ड पंप्स येतात oh. वीच आर डिझाइन्ड फॉर नेजल वॉश आणि इन्स्टेड ऑफ युझिंग वॉटर टॅप वॉटर वी कॅन यूज नॉर्मल सलाईन ऑर फिल्टर्ड वॉटर बॉय बॉईल कूल वॉटर आणि तातून सॅशेज येतात घालवचे सो so, ते नाकान घातले यू हॅव टू स्टार्ट ब्रिदींग थ्रू द माउथ एंड देन प्रेस बॉटल प्रेस करपाचे एका सायडीच्यान उदक वचून दुसऱ्या सायडीच्यान फ्लश जात oh. आणि काढून रिलीज करपाचे सेम hmm. थिंग दुसऱ्या सायडीन परत रिपीट करपाचे सो hmm. so, हातून कितें जाता दोन गोष्टी एक म्हणजे आम्ही जे इनहेल करता इवन एलर्जन्स जे इनहेल करता ते वॉश आवट एलर्जन लोड व्हायरल लोड ते वॉश आवट जाता प्लस जे शिमूर दाट दाट असते तेवू वॉश आवट जावन यू क्लियरड सो डॉक्टर मी सांगले होतो की थे वॉश बेसिन आतले सो इट इज गेटिंग क्लियरड ते सगळे क्लियर ठरते तुमचा फ्लो सगळे व्यवस्थित प्लंबिंग सगळे सो दिस लाइक अ वेरी मिथिंग प्लंबिंग अ काम है बेसिकली डॉक्टर अने करता विचारता की तुम्ही इतके सांगला नाही की मागे रोल ऑफ सर्जरी हो सर्जरी तुम्ही कन्ना रिकमेंड करता की व्हाट वे इट हेल्प्स एंड हाउ व्हाट इज टू बी डन सो पहिली म्हटले आम्ही फक्त आम्ही ट्राय करतात की नॉन सर्जिकल ट्रीटमेंट जा सारख हय पेशंटक बरे जाय वखदांनी टॅबलेटांनी स्प्रे स्प्रेयन समटायम्स जे एलर्जी खातीर जे सायनोसटीस असतात पॉलीप असतात भीत स्वेलिंग तांच्या खातीर आमकां स्पेशल टॅबलेट दिवची पडटा ती म्हणतात स्टिरॉयड्स ओके सो स्टिरॉयड दिलें जाल्यार पेशंट व्हेरी क्विकली रिस्पॉन्ड करता आणि ही फील्स बेटर बट अगेन इट कॅन रिकर इफ द पेशंट इज एलर्जीक टू समथींग परत सेम जाऊ शकता सो hmm. so, परत आमकां स्टिरॉइड दिवचे पडटा hmm. परत पेशंट इज फायन सो hmm. असो so, सायकल रिपीट hmm. जायत रावलो hmm. की एवरी टायम ताका स्टिरॉइड दिवचे पडटा hmm. कंट्रोल करपा खातीर तेन्ना वी कन्सिडर सर्जरी बिकॉज स्टिरॉइड की स्टिरॉइड यू कॅनॉट गिव्ह हा सो आमचो एम तातून कितें आसता की वी कन्वर्ट टॅबलेट स्टिरॉइड्स टू टॉपिकल स्टिरॉयड म्हणजे इन द स्प्रे फॉर्म दिवपाक पळतात सो बेस्टे स्प्रे करीत रावले एज अ सेट की आर डोर्स आर शट भीतर काय वच्चे अनलेस यू ओपन द डोर्स सो फॉर अस फॉर द स्प्रे टू बी मोर इफेक्टिव्ह चौर इफेक्टिव्ह असा दार ओपन करतात सो इन दॅट केस वॉश भितरल्यान फ्लश जातून वता स्प्रेय थंय टार्गेट सायटीर पावता सो दिस इज वेन वी कन्सिडर मोस्ट ऑफ द टाइम्स सर्जरी थोडे असं की अक्यूट सुद्धा सपोज एंटीबायोटीक्स दिले आय व्ही इंजेक्शनां दिले पेशंट इम्प्रूव्ह जायच ना देन वी हॅव वी आर लेफ्ट विथ नो चॉईस बट टू ओपन ओपन द सायनस आणि ड्रेन एव्हरीथींग सेकंड थर्ड इज एलर्जिक फंगस जे हांवें तुमकां सांगले तातून मेडिसिनचा व्हडलो रोल ना एकदाच फंगस घर करून बसले जर हॅव टू पडतो हिम आउट सो देट दॅट इज अ सर्जिकल एलर्जिक फंगस म्हणजे ऑपरेट करचेच आणि इन्व्हेझिव्ह फंगस इन्व्हेझिव्ह फंगसचे हा मेडिकल मॅनेजमेंट असता सर्जिकल मॅनेजमेंट म्हणजे सगळे डिब्राईट करून 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 काढतात इव्हन तुम्ही सांगितले ब्लॅक फंगस मध्ये असेल त्या सुद्धा ता म्हणजे इट हॅज टू बी रिमूव्ह मॅन्युअली कशा म्हणजे ते स्क्रेप करून स्क्रेप करून काढच्या पडतात सो दॅट मेडिसिन्स आर मोर इफेक्ट इफेक्टिव्ह अँड म्हणजे सगळे पॅशे कारण तुम्ही अनेक गोष्टी सांगला की सायनस इज कॅनॉट बी टेकन सो लाईटली कारण ह्याच्या लागी डोळे ब्रेन हे इम्पॉर्टंट व्हायटल जे ऑर्गन्स असतात ते असतात सो जर तुम्ही याच्या म्हणजे सामकेच जरी केले केलंय इट कॅन बी म्हणजे लाईफ थ्रेट लाईफ थ्रेट सो मोस्टली अक्यूट सायनोसायटीस जे असा जे फ्रेश असा तांत्रा अँटीबायोटिक्स देतात किंवा व्हायरल असा जे अँटीबायोटिक्स सुद्धा दिना सगळे सपोर्टिव्ह मॅनेजमेंट hmm. आमचो मेन हेतू कितें एक ते ओपन किंवा सर्दी असा ती पातळ जाय वी हॅव टू फेसिलिटेट द ड्रेनेज सो मोस्ट ऑफ द टाइम्स इफ इट इज व्हायरल फर्स्ट सेव्हन डेज वी डोंट इवन गीव अँटीबायोटिक्स सो वखदांनी गुळांनी काढा घरातले घरगुती उपाय हे सपोज हे कंटिन्यू उरता एक, उर एक hmm. दोन आठवडे झाले जोर येतात देन येलो येल्लो डिस्चार्ज येतात पस येतात हेडेक असा फिवर असा सो इन दॅट केस वी देन प्रिस्क्राईब अँटीबायोटीक सो ऑल इन ऑल मोस्टली कन्जरवेटीव असताना वखदांनी नेझल ड्रॉप्स झाले नाकान ड्रॉप्स झाले धुपाचे झाले नेझल डुशींग झाले स्प्रे झाले हे सगळे दिस कंस्टिट्यूट्स द मेन ट्रीटमेंट